गेवराई तहसील कार्यालयासमोर आज सकाळपासून शेतकरी फाउंडेशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलनास सुरुवात करण्यात आली होती। खरीप 2022 चा पीक विमा भरपाई देण्यात यावी, अतिवृष्टीचे अनुदान तात्काळ देण्यात यावे, खरीप 2020 पीक विमा प्रधान सचिवांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी, 2023 पासून पीक विमा योजना बंद करा या मागण्यांसाठी आज गेवराई तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येत आहे। आंदोलन सुरू आहे पण याकडे अजून कोणत्याही प्रशासकीय अधिकारी यांनी भेट दिली नाही। प्रशासकीय अधिकारी हे सध्या गेवराई येथील कर्मचारी खेळण्यासाठी गेले असून काम करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी दिसत नाहीयेत। सुदर्शन देशपांडे, MCN न्यूज, गेवराई।